ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी। आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही, तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो। आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक, दर्जेदार शिक्षण, भरपूर सराव, सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, 10वी आणि 12वीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा, इंग्लिश मीडियमचे ज्युनियर सिनियर केजी सह 10वीपर्यंतचे प्रवेश सुरू, तर इयत्ता 11वी आर्ट्स आणि कॉमर्सचे प्रवेशही सुरू। आजच नाव नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा। विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी, तालुका मिरज, जिल्हा सांगली। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9860061 आणि 9970 69 57 31। बेळंकी ते आधुनिक रोबोटिक प्रयोगशाळेचे उद्घाटन, महाराष्ट्रातील पहिलीच शाळा असा प्रयोग राबवित आहे। पाहूया आमचे बेळंकीतील प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत। ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीचे शिक्षण म्हणजेच विज्ञान, तंत्रज्ञान, कला अशा बऱ्याच विविध विषयांचा अभ्यास करता यावा, यासाठी भारत सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आधुनिक शिक्षण पद्धतीचे कौशल्य मिळावे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेल्या पुणे येथील कुल कौशल्य या प्रयोगशाळेचे अनावरण बेळंकीतील विद्यादीप इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आले। यावेळी हवेत उडणारा ड्रोन, हालचाल करणारा रोबोट, भिंतीवर चढणारा रोबोट हे कसे बनवतात याविषयी प्रशिक्षण देण्यात आले। हे प्रशिक्षण दाखवते वेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची मोठी उत्सुकता दिसून आली व त्यांना कुतूहलही वाटले। या प्रयोगशाळेचे अनावरण करतेवेळी गुरुवर्य परमपूज्य झेंडे महाराज, उद्योजक शिवाजीराव इंगवले बापू, संस्थापक बाबा वाघमारे, सकाळचे उपसंपादक धोंडीराम पाटील, तासगावचे पत्रकार चंद्रकांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रमोद लाड, कुल कौशल्य कंपनीचे संस्थापक संतोष गायकवाड, मयुरी पाटील व ओंकार वाघमारे शिक्षक स्टाफ उपस्थित होते। आधुनिक प्रयोगशाळेविषयी बोलताना संतोष गायकवाड, मयुरी पाटील व ओंकार वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले। कुल कौशल्य हे नाव ठेवण्यापाठीमागचं आमचं कारण हेच की पुढे जात असताना मुलांना कौशल्य विकास हा कुठल्या पद्धतीने करायचा आहे आणि आपल्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार त्याची गरज कशी आहे ह्या सगळ्या गोष्टी ओळखून आम्ही कुल कौशल्याची सुरुवात केलेली आहे। जर मुलाला लहानपणापासून कळायला सुरुवात झाली की त्याचं स्किल कशामध्ये आहे, तर मोठं झाल्यावरती ज्या वेळेला त्याला एक फील्ड चूज करायची असते त्या फील्डमध्ये तो जाऊ शकतो आणि त्या फील्डमध्ये जात असताना त्याला प्रत्येक गोष्टीची बेसिक नॉलेज आपण कुल कौशल्य लॅबमधून प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, इकडे आपण IoT, रोबोटिक्स यासोबतच सायन्समध्ये एज्युकेशन देणार आहोत। सायन्सच्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो आणि त्या मुलांना कशा समजतील ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। राम मंदिरच्या इनॉग्रेशनच्या वेळी आपण सगळ्यांनी ड्रोनचा शो बघितला। असे खूप सारे ड्रोन्स होते तिथं, राम बघितलं, धनुष्यबाण हे बघितलं, ते अशाच छोट्या छोट्या ड्रोन्सनी बनलं होतं। हीच आपली लहान लहान मुलं जेव्हा शिकतील तेव्हा हे मोठ्यापणे असेच काहीतरी वर्ल्ड लेवलला असे शोज करू शकतील, मोठा व्यवसाय करू शकतील फक्त ड्रोन्सवरती। पण याचं एज्युकेशन जितक्या लवकर मिळेल तितकं ते स्ट्रॉंगली या फील्डमध्ये उतरू शकतात। आपण बोलतो की चायनाच्या ज्या गोष्टी असतात ना त्या गोष्टी खूप नाजूक असतात किंवा चले तो चांद तक नाही तो रात तक, हे का बोलतात माहिती आहे? कारण त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांच्या तिकडं स्कूलिंग एज्युकेशनमध्येच हे IoT असेल, रोबोटिक असेल, हे तेव्हापासून ते तिथं इम्प्लिमेंट होतं। पण आपल्या इथं कुठल्याच एज्युकेशन सिस्टीममध्ये अजून इम्प्लिमेंट झालेलं नव्हतं। आम्ही जेव्हा एकत्रित बसलो आणि ही काळाची गरज ओळखून आम्ही कुल कौशल्य सुरू केलं आणि आज आपण बघतो आहे की हा पूर्णच्या पूर्ण सेटअप आपण आज इथं उभारतो आहे आणि या सेटअप थ्रू ग्रामीण भागातला प्रत्येक विद्यार्थी रोबोटिक्स म्हणजे काय असतं, चालणारा रोबोट हा आपल्या ग्रामीण भागातली मुलं बनवू शकतात। विद्यापीठ एज्युकेशन संस्थेचा चेअरमन म्हणून मी या ठिकाणी संतोष गायकवाड, ओंकार वाघमारे, मयुरी मॅडम, आपण पुण्यावरून या ठिकाणी एक कौशल्य विकासच्या अंतर्गत स्कूल कौशल नावाचं एक आणलेलं जे ॲप आहे ते अत्यंत महत्त्वाचं आणि पुणेच्या विद्येच्या माहेरघरातून बेळंकीच्या असणाऱ्या उजाड माळावर आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळावं ह्या हेतूनं ह्या दोन बेळंकीच्या सुपुत्रांनी आपल्या गावासाठी या संस्थेसाठी आणलेल्या या कुल कौशल्याचं पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो। हे आज कुल कौशल्याचं उद्घाटन करण्यासाठी
आदरणीय गुरुवर्य झेंडे महाराज या ठिकाणी आले. आमच्या संस्थेचे आधारस्तंभ शिवाजी बापू इंगवले तेही या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आले. तसेच आदरणीय जी डी बापू लाड यांनी या संस्थेचा शुभारंभ केला. त्यांचेच आज या ठिकाणी प्रमोद लाडसाहेब या उपस्थित राहिलेले आहेत. पत्रकार आणि आमचे मित्र शाहीर चंद्रकांत गायकवाड, त्याचबरोबर सकाळचे संपादक पाटीलसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. एक सगळ्यांचा या ठिकाणी एक योगायोग जमून आलेला आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे शिक्षण मिळावं, सायन्स टेक्नॉलॉजीचं ज्ञान हे लहानपणापासून त्याचं बाळकडू जर मिळालं तर हे निश्चितपणे ही मुलं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, मेडिकल क्षेत्रामध्ये, सायन्समध्ये एक चांगल्या प्रकारची घडू शकतील. उद्या हे मोठे शास्त्रज्ञ होऊ शकतील, शोध लावू शकतील. आणि याचा पाया आज ह्या आपल्या असणाऱ्या तुमच्या स्कूल कौशल्यमधून या ठिकाणी आपण घेऊन आलेले आहात. मी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यादीप संस्थेतर्फे आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.